बिग बॉस या रियालिटी शोची क्रेज सगळीकडेच आहे. बिग बॉस हिंदीचा सध्या 16वा सीझन सुरू आहे. बिग बॉसमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना घेतलं जातं आणि त्यांना बिग बॉसच्या घराच्या नियमांप्रमाणे वागावं लागतं. जर असं झालं नाही तर त्यांना शिक्षा देण्यात येते, नाहीतर थेट घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. असंच काहीच झालं बिग बॉसच्या 16व्या सीझनमध्ये. अर्चना आणि शिव यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर भांडणात झाले. त्यात अर्चनाने शिवला कानाखाली मारण्यासाठी हात उचलला आणि नंतर तिने त्याचा थेट गळात पकडला. या शारीरिक हिंसेमुळे बिग बॉसने तिला घराबाहेर काढले. तर बघूया शिववर हात उचलणारी ही अर्चना गौतम आहे तरी कोण. विविध कॉम्पिटिशनमधून भारताला रिप्रेझेंट करणारी अर्चना गौतम ही एक मॉडेल आहे. तिने मिस बिकनी 2018 हा किताब जिंकला. त्याचसोबत मिस उत्तर प्रदेश 2014, मिस कॉस्मो इंडिया 2018, मिस टॅलेंट वर्ल्ड 2018 किताब तिने जिंकला आहे. तसेच ग्रेट ग्रँड मस्ती, हसीना पारकर यांसारख्या फिल्म्समध्ये कॉमियो केला आहे. अर्चना एक पॉलिटिशियन सुद्धा आहे. 2021 तिने नॅशनल काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. 2022 ती निवडणूक सुद्धा लढली पण त्यात तिला फार काही यश मिळाले नाही. तर अशा वेगवेगळ्या फील्डमधून चर्चेमध्ये असणारी अर्चना आणि तिच्या कृतीबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.